झी 24 तास एक पाऊल पुढे। शेफाट्याच्या घटनेवरून धडा घेत ठाणे पिंपरी चिंचवडसह अनेक महापालिकांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे। राज्यातली सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबईमध्ये काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। आम्हाला समजलेली माहिती धक्कादायक आहे। मुंबईत 16,448 बांधकामं अनधिकृत, बांधकामांमध्ये बदलांच्या 1,378 तक्रारी, अनधिकृत औद्योगिक बांधकामांच्या 186 तक्रारी। अनधिकृत बांधकामांबाबत मुंबई महापालिकेच्या हेल्पलाईनवर 2012-13 या काळात आलेल्या तक्रारींचीही आकडेवारी। याखेरीज तक्रारी आली नसलेली अनेक अनधिकृत बांधकामं शहरात आहेत। शिळपाटा दुर्घटनेनंतर अनेक महापालिकांनी बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे। मुंबई महापालिकेला मात्र अद्याप जाग आलेली नाही। याबाबत माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा महापौर सुनील प्रभू काय म्हणाले ते ऐका। मुंबई शहरामध्ये अशा पद्धतीच्या अनधिकृत इमारती यांची जी यादी आहे ती अद्यापपर्यंत अस्तित्वात नाही आहे। अनधिकृत बांधकामं त्या ठिकाणी जाणीवपूर्वक केली असतील, कोणतीही कागदपत्र नसतील आणि पडताळणीच्या आधारे जर या सगळ्या गोष्टी सत्य असतील तर तात्काळ तिकडचा असणारा अधिकारी आणि तिकडे असणारा अनधिकृत बांधकाम या दोन्ही गोष्टीवरती आयुक्तांनी कारवाई करायला पाहिजे। महापौरांचा हा दावा किती खरा आहे ते शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला। प्रजा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने माहिती अधिकारात मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांची माहिती मागितली होती। फाउंडेशनचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी ही माहिती महापालिका आणि सर्व नगरसेवकांना दिल्याचं स्पष्टपणे नमूद केलं। आम्ही हा आरटीआय मधून बघितलेला डेटा आहे, त्यामुळे प्रशासनाकडे एक्झॅक्टली हर एका कंप्लेंट बद्दलची पूर्ण माहिती आहे की हा डेटा आम्ही रेग्युलरली आपल्या नगरसेवकांना वेगवेगळ्या पत्रकांमधून किंवा आमच्या रिसर्च डॉक्युमेंट्समधून पाठवत असतो, त्यांना तो पाठवला गेलेला आहे। शहरातल्या काही भागांमध्ये झोपड्याही चक्क 4-5 मजली झाल्यात। ठाण्यात 70 जास्त लोकांचा बळी जाऊनही मुंबई महापालिकेला जाग येत नाही। आपल्या शहरात अशी एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पालिका प्रशासन आणि राज्यकर्ते पाहत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। झी 24 हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।